बायकांची यादी मंगळागौरीसाठी आलेल्या बायकांशी बोललो आम्ही पण त्यातलं कोणीच ओळखत नाही त्या अजिबाईला। म्हणजे ती बाई या मंडळातल्या बायकांतर्फे नव्हती आली? नाही। म्हणजे इन्स्पेक्टर आम्हाला वाटलं की ती मंडळातर्फे आली आहे आणि त्यांना वाटलं की ती आमची नातेवाईक आहे। एक्झॅक्टली असंच झालंय। मग ती नक्की होती कोण? आणि मंजिरीचा खून करायचा हाच हेतू होता तिचा की अजून काही? मंजिरीच्या मर्डरसाठी कोणाचा मोटिव असावा असा ट्रॅक रेकॉर्ड नाहीये मंजिरीचा। काही दिवसांपूर्वीच तिचा डिवोर्स झालाय आणि तिचा नवरा सेटल आहे दुबई। मग कोणी केला असेल तिचा खून आणि का? मॉम, पण इथे आलेल्या त्या बाईला इथली सगळी माहिती होती, दॅट इज फॉर शुअर। राईट, तिला माहिती होतं की आपल्या घरात मंगळागौर आहे आणि मंजिरी पण येणार आहे। तिला आणखी एक गोष्ट माहीत होती। कोणती? तिला माहीत होतं की सोनिया या घरात राहते। हल्लेखोराला हीच ओळखू शकते। सर, म्हणजे तुमचा संशय बळवंत बल्लाळ याच्यावर आहे? कसं शक्य सर? कॅनडालाच अजून तुझं फ्लाईट क्रॅश झालं होतं अशी माहिती आहे आमच्याकडे। नाही, आत्ता आमचा तसा काही संशय नाही। पण बळवंत बल्लाळ, हु इज दिस बळवंत बल्लाळ? म्हणजे मला असं वाटतं की एकाच व्यक्तीवर जर संशय घेतला तर उगाचच तुमच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये फरक पडेल ना। पण इन्स्पेक्टर, मग ती व्यक्ती होती कोण आणि तिला कसं माहिती की आमच्या घरी मंगळागौर आहे आणि मंजिरी त्या दिवशी इथे येणार आहे? माझं इथे काम नसेल तर मी गेले तर चालेल। ठीक आहे।